नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीच्या गणित भाग 1च्या तिसऱ्या प्रकरणाचा व्हिडिओ मी सादर करीत आहे. त्यामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आपलं तिसरं प्रकरण आहे पॉलिनोमियल्स म्हणजे बहुपदी. या बहुपदीमध्ये पहिले 3 व्हिडिओ पाहिलेले आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण व्हॅल्यू ऑफ पॉलिनोमियल म्हणजे बहुपदीची किंमत कशी काढायची याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. आता बहुपदीची किंमत काढायची म्हणजे आपल्याला जी बहुपदी दिलेली आहे. आता इथं आपल्याला बघा प्रश्न काय आहे. बघा, फॉर एक्स इज इक्वल टू 0 फाइंड द व्हॅल्यू ऑफ पॉलिनोमियल एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 5. आता ही जी बहुपदी दिलेली आहे या बहुपदीची एक्स बरोबर 0 या किमती करता आपण दिलेल्या बहुपदीची किंमत काढायची आहे. म्हणजेच काय, पहिल्या पायरीला काय करायचं बघा. आपण या बहुपदीला नाव दिलं पी ऑफ एक्स. आता पी ऑफ एक्स हे नाव का दिलेलं आहे, कसं दिलेलं आहे बघा. एक्स मधील बहुपदी आहे ही, कारण या बहुपदीमध्ये या पॉलिनॉमियल मध्ये एक्स ही चल वापरलेला आहे. त्याचबरोबर पॉलिनॉमियल एक्स, पी म्हणजे पॉलिनॉमियल, पी ऑफ एक्स बरोबर एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 5 ही या बहुपदीला नाव दिलेलं आहे. आता किंमत कोणाची काढायची आहे, या पॉलिनॉमियलची किंमत आपल्याला काढायची आहे, या बहुपदीची किंमत काढायची आहे. एक्स बरोबर 0 असताना म्हणजे पुटिंग एक्स इज इक्वल टू 0, पुटिंग एक्स इज इक्वल टू 0. आता पी ऑफ 0 बरोबर 0चा वर्ग, जिथं जिथं एक्स आहे याच्यामध्ये तिथं तिथं आपण काय द्यायचं 0. इथं एक्स ची किंमत 0 ठेवली आहे, इथं सुद्धा 0चा वर्ग वजा 5 × 0 + 5 बरोबर 0चा वर्ग 0 वजा 5 × 0 = 5. आता 0 0 कॅन्सल झाले, अधिक 5 कसंच राहिले, म्हणजे पी ऑफ 0 बरोबर 5. म्हणजे दिलेल्या बहुपदीची किंमत, ह्या बहुपदीची व्हॅल्यू ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 5 फॉर एक्स इज इक्वल टू 0 इज 5. आपण आन्सर खाली लिहायचं की या बहुपदीची म्हणजे पॉलिनॉमियल एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 5 व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल इज इक्वल टू 5. या बहुपदीची किंमत 5 आलेली आहे. आता याच्यानंतर बघा पुढचं उदाहरण आपण लिहिलेलं आहे की इफ पी ऑफ वाय बरोबर वाय स्क्वेअर मायनस 3√y प्लस 1 ही बहुपदी दिलेली आहे. या बहुपदीला त्यांनी नाव दिलेलंच आहे इथं पी ऑफ वाय. आता देन फाइंड पी ऑफ 3√2 म्हणजेच वाय ची किंमत आपण किती ठेवायची आहे, तर 3√2 ठेवायची आहे. आधी आपण काय करूया, पॉलिनॉमियल लिहूया पी ऑफ वाय इज इक्वल टू वाय स्क्वेअर मायनस 3√2y प्लस 1. आणि आपल्याला किंमत कोणाची काढायची आहे, तर पी ऑफ 3√2 म्हणजे पुटिंग वाय इज इक्वल टू 3√2. पी ऑफ 3√2 इज इक्वल टू वाय ची किंमत आपण किती ठेवायला सांगितल्या, 3√2 ठेवायची आहे आपल्याला. आता 3√2चा वर्ग वजा 3√2y म्हणजेच वाय ची किंमत ठेवायची 3√2 + 1. आता वर्ग करायचे 3 चा वर्ग 9 × सर्ड. या प्रकरणामध्ये कर्णीमध्ये आपण हे पाहिलेलं आहे √2 चा वर्ग 2 √2 चा वर्ग √4 म्हणजेच किती 2 वजा 3 × 9 √2 × √2 √4 + 1.
बघा 9 दुनी 18 वजा 9 गुणिले रूट 4 म्हणजे 2 अधिक 1 18 वजा 9 दुनी 18 अधिक 1 18 ना 18 गेले 0 अधिक 1 म्हणून पी ऑफ 3 रूट 2 बरोबर 1 पी ऑफ 3 रूट 2 ची किंमत किती आलेली आहे 1 आलेली आहे म्हणजे value of polynomial y square minus 3 root 2 y plus 1 is equal to 1. हे त्याचं answer आहे. अशा पद्धतीने दिलेल्या किमती करता बहुपदीची किंमत आपल्याला काढता येते. पुढचं उदाहरण आहे आपलं p of m is equal to m cube plus 2m square minus m plus 10. म्हणजे p of m आपल्याला ही पॉलिनोमियल दिलेली आहे आणि आपल्याला काय करायचे आहे बघा देन p ऑफ a plus p ऑफ minus a is equal to question mark p ऑफ a अधिक p ऑफ वजा a ची किंमत किती हे आपल्याला विचारलेलं आहे. आता यासाठी आपण काय करायचं पहिल्यांदा दिलेली बहुपदी त्याचं नाव आपल्याला दिलेलंच आहे p ऑफ m बहुपदी आपण पहिल्यांदा मांडून घेऊया p ऑफ m is equal to m cube plus 2m square minus m plus 10 p of m आपल्याला दिलेलं आहे. आता काढायचं आहे काय बघा आपल्याला तर p of a आधी काढून घेऊया आपण परत p of minus a परत आपण काढून घेऊया आणि मग त्या दोघांची बेरीज करूया p of a is equal to जितो जितो m आहे तिथं तिथं a लिहिणार आपण a क्यूब प्लस 2m स्क्वेअर सॉरी m च्या ठिकाणी काय लिहिणार आहे आपण a लिहिणार आहे 2a चा वर्ग वजा a अधिक 10. आता p ऑफ वजा a ची किंमत आपण काढूया म्हणजे जिथं a आहे m आहे तिथं वजा a ठेवणार आपण बघा इथं वजा a चा घन अधिक 2 गुणिले कंसात वजा a चा वर्ग वजा कंसात वजा a कारण m ची किंमत आपण वजा a ठेवणार आहे कारण p ऑफ वजा a ची किंमत आपल्याला काढायची आहे अधिक 10 बरोबर वजा a चा घन वजा a घन येणार आहे. आता इथं बघा अधिक गुणिले वजा वजा 2a चा वर्ग कारण ऋण संख्येचा वर्ग एक मिनिट ऋण संख्येचा वर्ग हा धन संख्या येतो म्हणून अधिक 2a चा वर्ग कारण बघा वजा a चा वर्ग अधिक a वर्ग येणार आहे वजा वजा हे काय झाले अधिक a अधिक 10. आता पुढच्या पायरीला बघा या दोघांची बेरीज करूया आपण p ऑफ a अधिक p ऑफ वजा a बरोबर आता आधी a लिहूया आपण a घन अधिक 2a वर्ग वजा a अधिक 10. आता वजा हे अधिक p ऑफ वजा a अधिक p ऑफ वजा a लिहूया काय आलेले वजा a चा घन अधिक 2a चा वर्ग अधिक a अधिक 10 बरोबर a घन अधिक 2a चा वर्ग वजा a अधिक 10 अधिक वजा वजा a घन अधिक 2a चा वर्ग अधिक a अधिक 10. आता इथं बघा या दोघांची बेरीज करायची आपल्याला कंसाच्या आत आपण p ऑफ वजा a घातलं अधिक चिन्ह असल्यामुळे आतली चिन्ह बदलली नाहीयेत आहे तशी राहिलेली आहेत. आता a घन आणि हे वजा a घन एकमेकाला कॅन्सल झाले आणखी काय तर वजा a आणि अधिक a कॅन्सल होणार आहेत शिल्लक काय राहिलेलं आहे बघा 2a वर्ग अधिक 10 अधिक 2a वर्ग अधिक 10.
लाइक टर्म्स स्वरूप पद जवळ जवळ घेऊया आपण किंवा बेरीज करू त्यांची दोन ए वर्ग आणि दोन ए वर्ग चार ए चा वर्ग अधिक दहा दहा वीस अधिक किती आले वीस ही कोणाची किंमत आली तर पी ऑफ ए अधिक पी ऑफ वजा ए ची ही किंमत आलेली आहे. आता पुढचं उदाहरण काय बघा सोपं आहे पुढचं सुद्धा पहिल्याच पद्धतीचं उदाहरण आहे पुढचं सुद्धा की पी ऑफ वाय बरोबर बहुपदी दिलेली आहे फाइंड पी ऑफ टू म्हणजेच वायच्या ऐवजी आपण काय किंमत घालणार आहे दोन किंमत घालणार आहे. पहिल्यांदा आपण बहुपदी लिहूया नावासहित पी ऑफ वाय बरोबर दोन वायचा घन वजा सहा वायचा वर्ग वजा पाच वाय अधिक सात पुटिंग y इज इक्वल टू टू म्हणजे y ची किंमत किती ठेवायची आहे दोन y ची किंमत दोन ठेवू आणि म्हणून p ऑफ दोन बरोबर दोन गुणिले दोनचा घन वजा सहा गुणिले दोनचा वर्ग वजा पाच गुणिले y ची किंमत आपण किती ठेवणार आहे दोन अधिक सात दोन गुणिले दोनचा घन आठ वजा सहा गुणिले दोनचा वर्ग चार वजा पाच दुनी दहा अधिक सात आठ दुनी सोळा वजा सही चोवीस वजा दहा अधिक सात. आता इथं अधिक अधिकची बेरीज करूया सोळा आणि सात किती झाले तेवीस हे एक अधिक आहेत आणि हे एक अधिक आहेत कारण इथलं चिन्ह दिसत नाही म्हणजे अधिक चिन्ह असणार आहे. सोळा आणि सात तेवीस झाले वजा चोवीस आणि वजा दहा वजा चौतीस एक ऋण आणि एक धन आल्यानंतर आपण काय करतो तर मोठ्यातनं लहान वजा करून मोठ्याचं चिन्ह देतो म्हणजे वजा अकरा पी ऑफ दोन ची किंमत किती आलेली आहे वजा अकरा आलेली आहे. अशा पद्धतीनं अतिशय सोपी एक्झरसाइज आहे ही. प्रॅक्टिस सेट 3.4 मध्ये चारच उदाहरणं आहेत ती आपण ही उदाहरणं सोडवलेली आहेत. थोडंसं उदाहरण वेगळं आहे इफ द व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल एन स्क्वेअर मायनस ए एम प्लस सेवन फॉर एम इज इक्वल टू मायनस वन इज द 10 म्हणजे या बहुपदीची किंमत एम बरोबर वजा एक असताना 10 आहे तर ए ची किंमत काढा म्हणजे ही दिलेली बहुपदी जी आहे त्या दिलेल्या बहुपदीची किंमत एम बरोबर वजा एक असताना 10 आहे तर आपल्याला ए ची किंमत काढायची आहे. आता पहिल्यांदा दिलेली पॉलिनॉमियल आपण त्याला नाव देऊया पी ऑफ एम इज इक्वल टू काय आहे तर एम वर्ग वजा ए एम अधिक सात किंमत किती ठेवायची आहे पुटिंग एम इज इक्वल टू मायनस वन एम ची किंमत मायनस वन आपल्याला ठेवायची आहे. पी ऑफ वजा एक बरोबर वजा एक चा वर्ग वजा एक गुणिले वजा एक अधिक सात बरोबर वजा एक चा वर्ग अधिक एक वजा गुणिले वजा अधिक एक अधिक सात बघा सात आणि एक आठ अधिक एक ही कोणाची किंमत आली पी ऑफ वजा एक ची किंमत आलेली आहे परंतु आपल्याला या बहुपदीची किंमत किती दिलेली आहे दहा या बहुपदीची किंमत दहा दिलेली आहे म्हणजे पी ऑफ वजा एक ची किंमत दहा दिलेली आहे परंतु बट पी ऑफ मायनस वन इज इक्वल टू 10 पी ऑफ मायनस वन इज इक्वल टू 10 देअरफोर बघा पी ऑफ वजा एक बरोबर दहा आहे म्हणून आपल्याला पी ऑफ वजा एक ची किंमत दहा ठेवूया किंवा असं सरळ असं लिहूया आठ अधिक ए बरोबर दहा म्हणजे याची किंमत किती आहे दहा. आता ए बरोबर हे आठ अधिक आहे इथं इकडे गेल्यावर काय होणार आहे वजा दहा वजा आठ म्हणून ए बरोबर दहातनं आठ गेले दोन आणि मग ए ची किंमत आपली किती आलेली आहे दोन आलेली आहे ए ची किंमत दोन आलेली आहे. असं एक वेगळ्या पद्धतीचं हे उदाहरण आहे.
म्हणजे या बहुपदीची किंमत दिलेली आहे आणि मग आपल्याला a ची किंमत काढायला सांगितलेली आहे. तर बहुपदीत ती दिलेली किंमत ठेवून आधी आपण किंमत मिळवायची या पद्धतीने आणि मग या बहुपदीची किंमत किती दिलेली असेल ती ठेवायची आणि a ची किंमत काढायची आहे.